करो। हाँ तो परस्त। सद्गुरुनाथ महाराज की जय। ओम नमः शिवाय। परम पूज्य आई लिखित परमार्थ मार्गदर्शन भाग तीसरा संत मेळा। बाळ गोपाळान सूचना। विश्व सरोवरात उमलत असलेल्या कमळांनो भेदभाव रहित स्थितीत सदा हसत नाचत खेळत असणाऱ्या बाळ गोपाळांनो, तुम्ही लवकर उषक काळी उठा उठा। शुचिरभूत होऊन या पुस्तकातील चिमुकड्या गोष्टी लक्षपूर्वक वाचून मनसोक्त आनंद लुटा लुटा। मात्र पुस्तक संपविण्यासाठी तुम्ही ते वाचू नका पटापटा। न कंटाळता शांतपणाने वाचून गोष्टींतील अर्थ मनात घोळत ठेवून वाचेनही सदा तेच पुटपुटा। तेणे करून अंतर्यामी असणारे सर्व दुर्गुण बाहेर पडतील पटापटा। नियमित वाचनाने सुबुद्धीला बळकट करून दुर्बुद्धीला तुम्ही समूळ छेदून टाका कटाकटा। या वयापासूनच परमेश्वर चरणी लीन व्हा आणि त्याच्या अवकृपेपासून सत्वर सुटा सुटा। देव व देव स्वरूप संत यांच्या गोष्टी वाचल्या तर घरातील वडील माणसे रागावतील या भीतीला मागे हटा हटा। संत सद्बोध वाचून आपली मुले बुद्धिवंत नीतिवंत शीलवंत यशवंत व कीर्तिवंत व्हावी या त्यांच्या आशेचा मार्ग मोकळा करा तुम्ही झटाझटा। देवाचा तुम्हाला आशीर्वाद मिळून जेव्हा तुम्ही हरि प्रेमामृताचे घोट घ्याल गटागटा, तेव्हा तुमचा आनंद तोच माझाही असल्याने मी हर्षभरे टाळी वाजवी सटा सटा। ओम परमार्थ मार्गदर्शन भाग तिसरा संत मेळा। सद्गुरु स्तवन। हे गुरुरूपधारी परमेश्वरा, ब्रह्मदेवाच्या रूपाने केवळ इच्छा मात्रे करून हे जग तू निर्माण केलेस आणि विष्णूच्या रूपाने त्याचे तू पालन करीत आहेस, तसेच रुद्र रूपाने त्याचा संहारही तूच करतोस। तू कृपा केलीस तर मुक्याला वाचा फुटेल, पांगळा पर्वत ओलांडून जाईल आणि जन्मांधाला जगद्वैचित्र्ये पहाव्यास मिळेल। ज्याप्रमाणे सूत्रधारी बाहुली नाचवितो त्याप्रमाणे तुझ्यामुळे जगातील यज्ञावत जीव जंतूंची हालचाल होत आहे। तुझे स्मरण केले असता जीवांचे तिताप शमन होऊन त्यास अखंड समाधान लाभते। तू उच्च नीच जात गोत काहीच पाहत नाहीस। जो तुझे अंतकरणापासून स्मरण करतो त्याच्या संकटाचे निवारण करण्यास्तव सदा तू तत्पर असतोस। बाळाला माऊली जशी कधी गोड बोलून कधी भीती दाखवून तर कधी समजावून अन्नाचे घास घालते, त्याप्रमाणे तू सद्गुरूच्या रूपाने अज्ञ जीवांना बोधश्रवण भजन ध्यानादी मार्गांचा अवलंब करण्यास लावून स्वस्वरूपाचे स्मरण करून देतोस। तुझ्या कृपेशिवाय कोणतीही साधने भवबंधन तोडू शकत नाही। हे गुरुदेवा, माझे मायबाप गणगोत देवधर्म तीर्थक्षेत्र सर्व काही तूच आहेस। तुझ्या दिव्य पदकमली माझे सप्रेम भावे वंदन असो। गोष्ट क्रमांक एक। भक्त पुंडलिक। पुंडलिक हा मूळचा अति गरीब घराण्यातला पण सद्गुणी होता। त्याच्या घरी तो त्याची आई वडील व बायको अशी चार माणसे राहत असत।
भिक्षेवर त्यांचा उदरनिर्वाह झाले. लग्नानंतर तो बायकोच्या सांगण्याप्रमाणे वागू लागल्यामुळे सहजच त्याच्याकडून आई बापांकडे दुर्लक्ष होऊ लागले. मुलाकडून एखादा गोड शब्द सुद्धा ऐकाव्यास मिळेना म्हणून उभयता वृद्ध अतिशय दुःखात दिवस घालवू लागले. पुत्र मुख पाहण्यासाठी अनेक नवसायास केले आणि शेवटी तो आपल्याशी शत्रूप्रमाणे वागतो अशा विचाराने त्यांना सारखे भडभडून येईल. एके दिवशी पुंडलिकाच्या बायकोने तिच्या मैत्रिणीकडून काशी महात्म्य ऐकले. तेव्हापासून तिला काशीला जाण्याचा ध्यास लागला. तिची इच्छा पुरविण्याकरिता पुंडलिकाने 10 घरे मागून पैसे गोळा केले व एक घोडा विकत घेतला आणि वडिलांना न कळत तो काशीला जाण्यास निघाला. बायकोला घोड्यावर बसवून घोड्याच्या मागे पायी जात असलेल्या पुंडलिकाला पाहून गल्लीतले काही लोक त्याला नावे ठेवून हसू लागले. कोणी समजूतदार असलेले दोन समजुतीच्या गोष्टी सांगून त्याचे मन वळविण्याचा प्रयत्न करू लागले. एक म्हणाला, काय पुंडलिक, आई बापांना सोडून यात्रेला निघालास खरा, पण त्यापासून तुला काय फळ मिळणार? अरे, मुलानेच तर आई बापांना तीर्थयात्रेला नेऊन आणाव्याचे असते. दुसरा म्हणाला, जगात ज्याला मुले झाली नाही तो पुत्रवंताला भाग्यवान समजतो. तू जन्मलास तेव्हा कितीतरी लोकांनी तुझ्या आई वडिलांना भाग्यवान म्हटले असेल. अनेक नवसांती तुझा जन्म झाला म्हणून तुझ्या आई वडिलांनी गावकऱ्यांचे तोंड गोड केले, पण शेवटी फळ काय? तर मुलाच्या नावाने रडत बसायचे हेच. म्हातारपणात सुखाने 4 घास खायला मिळावे म्हणून त्यांनी पुत्राची अपेक्षा केली आणि तो त्यांना म्हातारपणात घरी रडत ठेवून बायकोसह काशीला चाललास तेव्हा तू पुण्य मिळवायला जातोस की मजे खातर जातोस? अरे, आई बापांचा मनस्ताप जर तुला लागला तर तुझी पुढे काय गती होईल याचा थोडा विचार कर पुंडलिका. जगात सर्व वस्तू मिळतील पण आई बाप मिळणार नाहीत. काशीला जाणे सोडून जर तू आई बापांच्या सेवेत तत्पर राहशील तर तुझ्या पुण्याला पारावार उरणार नाही. इतकेच नव्हे तर तुझ्यासाठी वैकुंठाहून देव देखील धावून येईल. समजलास? उगाच वेड्यासारखे वागू नकोस. घरी चल, आई बापांचे पाय धर, त्यांची क्षमा माग आणि तुम्हाला मी काशीला नेऊन आणतो, चला. असे म्हणून अत्यंत नम्रतापूर्वक त्यांना विनंती कर. ते विचारे आज नाही तर उद्या तरी मुलाकडून एखादा गोड शब्द ऐकण्यास मिळेल म्हणून आशा धरून आहेत. मनुष्याला बायका हव्या तितक्या मिळतील पण आई बाप मिळणार नाही. खरोखर तू फार गुणी मुलगा आहेस पण अलीकडे मात्र अगदीच बिघडून गेला आहेस. त्यावर लोक लज्जेस्तव पुंडलिक मागे फिरला आणि आई वडिलांना बरोबर घेऊन काशीला चालला. परंतु त्याच्या ठिकाणी आई बापांविषयी मनापासून आदर नसल्यामुळे तो त्यांना मागे टाकून पूर्ववत बायकोला घोड्यावर बसवून आपण घोड्यामागे जाऊ लागला. ते पाहून शेजारी पाजारी हसू लागले. एक जण म्हणाला,
पुंडरीका, अलीकडे तुझी मती भ्रष्ट झालेली दिसते. अरे बायकोला घोड्यावर बसविण्यापेक्षा त्या वृद्धांना घोड्यावर बसवून जर तुम्ही दोघे त्यांच्या मागे चालला असता तर तुम्हाला खचित देवाचा आशीर्वाद मिळाला असता. तरी पुंडलिक कोणाच्याही बोलण्याकडे लक्ष न देता भराभरा पावले टाकीत चालला. बिचारे ते दोघे वृद्ध हळूहळू चालत असल्याने त्या उभयतांच्या व यांच्या मध्ये बरेच अंतर पडू लागले. भीमचंडी येथे जाऊन पोहोचल्यावर तेथील तीर्थात सर्वांनी स्नान केले आणि देवीच्या दर्शनार्थ ते देवळात गेले. तेथे एका अधिकारी व्यक्तीचे पुराण चालले होते. बायकोच्या आग्रहास्तव पुंडलिक पुराण ऐकण्यास बसला. त्यामुळे वृद्धांनाही सहजच पुराण श्रवणाचा लाभ झाला. त्यांनी केलेली प्रार्थना विश्वेश्वराला पोहोचली असे म्हणण्यास हरकत नाही, कारण त्या दिवशी त्या व्यक्तीच्या तोंडून माता पित्यांची अत्यंत प्रेमाने जो सेवा करतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचे पुण्य लाभते. दुसरे कोणतेही साधन न करता घरी बसल्या बसल्या त्याला भेटण्यासाठी वैकुंठाहून देव येतो. देवपूजा तीर्थयात्रादी पुष्कळ सत्कर्मे केली आणि आई बापांची जर अवहेलना केली तर देव संतुष्ट तर होत नाहीच, उलट त्यावर देवाचा कोप होतो. आई बापांचे पदोदक म्हणजे भागीरथीपेक्षाही श्रेष्ठ आहे असे मानून त्यांच्या आज्ञेनुसार वागणे हे मुलाचे मुख्य कर्तव्य आहे, अशी महत्वाची वाक्य बाहेर पडली. त्याचा पुंडलिकावर बराच परिणाम झाला. लगेच त्याने उठून त्या व्यक्तीला नमस्कार केला आणि आपल्याकडून घडलेल्या अपराधाबद्दल देवाजवळ क्षमा मागितली. त्यावर आई बापांचे पाय धरले आणि आजवर आपल्याकडून चुकीचे वागणे घडल्याबद्दल क्षमेची याचना केली. त्यावर तेथेच काही दिवस राहण्याचे त्याने ठरविले. दुसऱ्या दिवशी पहाटे बहिर दिशेला जाण्याकरिता पुंडलिक निघाला तेव्हा त्या साधू पुरुषाच्या आश्रमाच्या दारात झाडलोट सडासमार्जन करणे व रांगोळ्या घालणे ही कामे करीत असलेल्या रूपवंत अशा तिघी तरुण स्त्रिया त्याच्या दृष्टीस पडल्या. त्यांना पाहून तो आश्चर्यचकित झाला. त्यावर समय पाहून त्या कोण आहेत याबद्दल पुंडलिकाने त्या साधू पुरुषाजवळ प्रश्न केला तेव्हा ते म्हणाले, त्या तिघी गंगा यमुना सरस्वती नद्या असून लोकांनी आपल्याजवळ टाकलेले पाप नाहीसे करण्याकरिता रोज आश्रमात सेवेला येत असतात. हे सर्व आई बापांच्या सेवेचे फळ आहे. हे ऐकल्यावर पुंडलिकाची माता पित्यावरील श्रद्धा अधिकच दृढ झाली. तेव्हापासून तो सदा त्यांच्या सेवेत तत्पर राहू लागला. यापुढे काशीला न जाता येथूनच आपण घरी परतावे आणि यापुढचा काळ माता पितरांच्या सेवेत घालवावा असे वाटल्यावरून त्याप्रमाणे त्याने आई बापांना विनंती केली. ते म्हणाले, ज्यार्थी तू काशीला जाण्याच्या उद्देशाने घरातून निघालास त्यार्थी अर्ध्या वाटेवरून परत घरी जाणे योग्य नाही. या त्यांच्या सांगण्याप्रमाणे पुंडलिक पुढे जाण्यास निघाला.
यावेळी त्याने आई बापांना घोड्यावर बसविले आणि आपण बायकोसह घोड्यामागे चालू लागला. वाटेत पुंडली पावलो पावली आई बापांचा योग्य प्रकारे परामर्श घेत असे. काशीला जाऊन पोहोचल्यावर सर्वांनी गंगेत यथाविधी स्नान करून विश्वेश्वराचे दर्शन घेतले. काही दिवस तेथे मुक्काम करून पुढे आई वडिलांच्या आज्ञेनुसार काशीहून निघून पत्नी व माता पित्यांसह तो घरी आला. यावेळी पुंडलिकाची वृत्ती पूर्ण पालटून जाऊन तो माता पितरांचा भक्त झाला. रोज उषाकाळी उठून तो चंद्रभागेत स्नान करी आणि येते वेळी पाण्याची कावड घेऊन घरी येई आणि माता पित्यांना त्याचे स्नान घाली. भिक्षा मागून धान्य आणि व त्याचे अन्न सिद्ध करून बरोबर 12 वाजता त्यास जेवू घाली. त्यानंतर मृदुशय्या करून त्यावर मायबापांना निजवून सावकाशपणे तो त्यांचे अंगमर्दन करी. याप्रमाणे पुंडलिकाकडून 12 वर्षे बिनचूक सेवा घडली. या त्याच्या सेवेला संतुष्ट होऊन एके दिवशी भगवान विष्णू ब्राह्मणाच्या रूपाने अतिथी होऊन त्याच्या भेटीस आले. त्या समयी पुंडलिक आपल्या माता पित्यांच्या सेवेत गर्क झाला होता. भगवान पुढे उभे राहून पुंडलिका, अरे पुंडलिका, मी एक अतिथी आहे. मला तुझ्याकडून दुसरी कसलीच अपेक्षा नाही. फक्त एखादा गोड शब्द तुझा मला हवा आहे, असे त्याला म्हणाले. हे ऐकून पुंडलिकाने एक वीट फेकली व यावर थोडा वेळ बसा, माझा नेम पूर्ण झाल्यावर लगेच मी तुमचा यथायोग्य सत्कार करीन, असे सांगितले. तेव्हा देव कटेवर हात ठेवून पुंडलिकाची वाट पाहत त्या विटेवर उभे राहिले. नित्यकर्म आटोपल्यावर पुंडलिक अतिथीकडे आला व त्यास नमस्कार करून, भूदेव, आपण सत्वर स्नान सारून भोजनास यावे, अशी विनंती करू लागला. पण अतिथी एकही शब्द बोलेना किंवा काहीच हालचाल करेना. त्यावर पुंडलिक म्हणाला, माझ्याकडून आपला अपमान झाला म्हणून आपण माझ्यावर रागावलात का? खरोखर मी आपला उपमर्द केला नाही, मला क्षमा करा, असे म्हणून तो अतिथीस पुन्हा पुन्हा नमस्कार करू लागला. केव्हापासून अतिथी उभे आहेत, त्यांचे पाय दुखत असतील तेव्हा आपण त्यांना हात धरून खाली बसवावे, असे वाटल्यावरून पुंडलिकाने अतिथीच्या हाताला स्पर्श केला. तोच त्याला अतिथीचा देह शिलामय झालेला आढळला. त्या समयी त्याला अतिशय वाईट वाटले. लगेच त्याने अतिथीने भोजन केल्याशिवाय आपण पाणी सुद्धा घ्यायचे नाही, असा निश्चय केला. मात्र त्याने आपल्या नित्यनेमात थोडा सुद्धा खंड पडू दिला नाही. देवाने पुंडलिकाचे हृदगत जाणून त्याच्या स्वप्नात सांगितले की, पुंडलिका, मी जगतचालक वैकुंठाधिपती नारायण असून तू केलेल्या माता पितरांच्या सेवेला संतुष्ट होऊन अतिथी रूपाने तुला भेटाव्यास आलो आहे. माझे नाव पांडुरंग असून यापुढे मी जगाच्या उद्धारार्थ असाच उभा राहीन.
माझ्या दर्शन मात्रे करून लोक सुखी होतील. यानंतर तू मला नैवेद्य दाखवून भोजन कर. इतके बोलून देवाने पुंडलिकाला आलिंगन दिले. तोच तो जागा झाला. त्यावर पांडुरंगाला नैवेद्य अर्पण करून त्याने भोजन केले. पुढे घरची सर्व मंडळी ही पांडुरंगाच्या भजनी लागली. पुंडलिकाची स्वप्न वार्ता कानोकानी जातात. गावचे परगावचे दुःखी कष्टी जीव पांडुरंगाच्या दर्शनास येऊ लागले. तेव्हापासून त्या गावाला पुंडलीपूर असे लोक म्हणू लागले व ते पुंडलीपूर म्हणजेच सध्याचे पंढरपूर क्षेत्र होय. गोष्ट क्रमांक 2. जयदेव स्वामी. जयदेव स्वामी हे जगन्नाथपुरी नजीक असलेल्या तंदुबिल्व या गावी राहत असत. त्यांची पत्नी पद्मावती ही त्यांना अनुकूल अशीच होती. त्यामुळे त्यांचा भजन कीर्तनाचा क्रम नियमित व निर्विघ्नपणे चालत असे. एकदा एका भाविक सावकाराने त्यांच्याकडून अनुग्रह घेतला आणि गुरुमुखाने श्रवण केल्याशिवाय परमार्थात उन्नती होत नाही म्हणून श्रवणाचा लाभ घेण्यासाठी त्याने जयदेवांना आपल्या घरी बोलावून नेले आणि तो सदा त्यांच्या सेवेत तत्पर राहू लागला. श्रवण केलेल्या गोष्टींचे सारखे मनन करीत असल्याने सावकार सत्वर निशंक झाला. त्यावर आपले काम आता संपले म्हणून जयदेव स्वामी स्वस्थानी जाण्यास निघाले. ते रथात बसल्यावर सावकाराने गुरुपत्नीसाठी काही बहुमोलाच्या वस्तू सेवकांकडे दिल्या आणि गुरुपत्नीच्या स्वाधीन करण्यास त्यास सांगितले. ही गोष्ट पार्टीवर असलेल्या चोरांना समजली. रथ गावाबाहेर जाताच चोरांनी रथ अडवून जयदेवांना ठार मारण्याचा विचार केला. परंतु रथासमीप जाताच त्यांचा विचार बदलल्यामुळे त्यांनी जयदेवांचे फक्त हातपाय तेवढे तोडले आणि त्यांना एका पडक्या विहिरीत टाकून देऊन रथातील त्या वस्तू घेऊन ते निघून गेले. पुढे शिकारीला आलेल्या एका राजाचे लक्ष सहज त्या विहिरीकडे गेले. तेव्हा त्याला विहिरीत कोणीतरी एक तेजस्वी पुरुष दिसल्यावरून त्याने जयदेवांना वर काढविले आणि त्यांना वंदन करून आपली अशी अवस्था कोणामुळे झाली हे कृपा करून सांगावे अशी प्रार्थना केली. तेव्हा मी उपजतच असा आहे असे जयदेवांनी उत्तर दिले. त्यानंतर राजाने जयदेवांना आपल्या वाड्यात बोलावून नेले. आज आपला भाग्योदय झाला असे वाटून राजाला अतिशय आनंद झाला. राजाने त्यांना कनकासनी बसवून त्यांची यथासांग पूजा केली आणि स्वतःसाठी सेवा मागितले. तेव्हा जयदेव स्वामींनी बाबा बैरागी संन्यासी साधू हे सर्व मद्रूप समजून त्यांना तू भोजन देत जा असे सांगितले. गुरु आज्ञेप्रमाणे राजा संत सेवाव्रत चालवू लागला. राजाची कीर्ती दूरवर गेल्यामुळे दिवसेंदिवस अतिथींची संख्या वाढत चालली. एके दिवशी जयदेव स्वामींचे हातपाय ज्यांनी तोडले ते चोर साधूच्या वेशाने राजद्वारी आले. तेव्हा राजसेवकांनी नेहमीप्रमाणे हातपाय धुवायला पाणी देऊन पाय पुसाव्यास वस्त्र दिले आणि नियमाप्रमाणे जयदेवांचे
दर्शन घडविले. जयदेवांना पाहताच चोरांच्या छातीत धडकीच भरले. ते ओळखून जयदेव राजाकडे वळून म्हणाले, हे थोर साधू आहे, यांची सर्व काही नीट व्यवस्था ठेव. जर यांच्या सेवेत दुर्लक्ष होईल तर आजवर केलेले तुझे सर्व पुण्य जाईल. हे ऐकून आपणास जयदेवांनी ओळखले असे वाटून चोरांना थोडासा धीर आला. त्यावर सेवकांनी त्यांना साधूंची उतरण्याची जागा दाखविली. त्यांचे त्या ठिकाणी बरेच दिवस राहणे झाले. रोज पंचपक्वान्नांचे भोजन मिळत असून देखील दिवसेंदिवस ते साधू रोडावर चाललेले पाहून राजाने याबद्दल जयदेवांना प्रश्न केला. तेव्हा जयदेव म्हणाले, राजा, संत केव्हाही विषय भोगाविषयी निरीच्छ असतात, त्यामुळे येथे त्यांचे मन रमत नाही. यापुढे त्यांची इथून जाण्याची जर इच्छा दिसली तर तू त्यांना राहण्यासाठी आग्रह करू नकोस. त्यांच्या इच्छेप्रमाणे द्रव्यभूषण आदी देऊन त्यास एकदा पाठवून दे. दुसऱ्या दिवशी त्या वेशधारी साधूंनी राजाजवळ गावाला जाण्याची आज्ञा मागितली. तेव्हा राजाने दोघांनाही यथेच्छ द्रव्यभूषण आदी देऊन रथात बसविले व सेवकाला बरोबर देऊन त्यांची रवानगी केली. वाटेवर राजसेवकाने त्यांना प्रश्न केला, महाराज, आजवर राजवाड्यात असंख्य साधू संत येऊन गेले, तरी तुम्हा दोघांवरच्या प्रेमाप्रमाणे स्वामींचे इतर कोणावरही प्रेम असल्याचे आम्हाला दिसून आले नाही. याचे कारण काय? तेव्हा ते वेशधारी साधू म्हणाले, पूर्वी एका दुष्ट राजाजवळ जयदेव हे प्रधान असून आम्ही त्यांचे सेवक होतो. जयदेवांकडून काही अपराध घडल्यामुळे त्यांचा शिरच्छेद करण्यास राजाने आम्हास आज्ञा केली, परंतु आम्ही राजाज्ञा न पाळता फक्त त्यांचे हात पाय तोडून त्यांना जीवदान दिले आणि ती बातमी राजाला कळू नये म्हणून त्यांना एका पडक्या विहिरीत टाकून दिले. त्यावर ही गोष्ट राजाला जर कळली तर आम्हाला शिक्षा भोगावी लागेल म्हणून आम्ही नोकरी सोडून वैराग्य धारण करून तीर्थाटनाला गेलो. अनेक तीर्थक्षेत्रे फिरत शेवटी तुमच्या नगरात आलो. इतक्यात राजाची कीर्ती कानावर आली म्हणून राजवाड्यात आमचे येणे झाले. आम्हाला पाहिल्याबरोबर त्यांना मागील उपकाराची आठवण झाली, त्यामुळे त्यांनी राजास आमचे योग्य प्रकारे बर्दास्त ठेवण्याबद्दल आज्ञा दिली. हे त्या चोरांचे असत्य भाषण ऐकताच पृथ्वी माता थरथर कापू लागली. तोच सेवकाने खाली उडी टाकली. त्या क्षणी पृथ्वी मातेने त्या चोरांना रथासह आपल्या पोटात घेतले. निरपराधी सेवक मात्र बचावला. सेवकाकडून हे वर्तमान राजाला कळल्यावर दोघे थोर पुरुष जगातून नाहीसे झाले. याबद्दल राजाला अत्यंत वाईट वाटले. जेव्हा ही हकीकत राजाने जयदेवांना सांगितली तेव्हा जयदेवांनी त्या चोरांना पापापासून मुक्त करण्याकरिता परमेश्वराची प्रार्थना केली. तोच शंख चक्र गदा पद्मधारी चतुर्भुज नारायण प्रसन्न झाला व त्याने जयदेवांच्या भक्तीचे कौतुक करून त्यांना पूर्ववत हातपाय दिले
व तो अंतर्धान पावला। हा चमत्कार पाहून क्रौंच राजाची गुरुवरील श्रद्धा अधिकच दृढ झाली। आपण यापुढे त्यांना सोडून क्षणभरही राहू नये असे त्याला वाटू लागले। त्यावर राजाच्या विनंतीवरून जयदेवांनी कायमचेच त्याच्याजवळ राहण्याचे ठरविले। गोष्ट क्रमांक 3, मच्छिंद्रनाथ। एके दिवशी कैलासात शिव पार्वतीसह बसले असता पार्वती म्हणाली, प्राणनाथ, तुम्ही जो मंत्र जपत असता तो मंत्र मलाही सांगा। तेव्हा शंकर म्हणाले, मंत्र अत्यंत पवित्र असल्याने तो एकांताच्या ठिकाणी सांगायचा असतो। करीता आपण कोठेतरी निर्जन जागी जाऊ। इतके बोलून पार्वतीसह शंकर नंदीवर आरूढ झाले आणि प्रशस्त जागा शोधीत शोधीत शेवटी यमुना तीरी जाऊन उभयता बसले। त्यावर शिवांनी नंदीला लांब बसायला सांगून पार्वतीसह पार्वतीस मंत्र सांगितला। तो मंत्र नदीच्या काठाशी विहार करणाऱ्या एका मच्छीच्या पोटातील गर्भाने ऐकून हुंकार दिला। पुढे तोच गर्भ मच्छिंद्रनाथ या नावाने प्रसिद्धी झाला। मच्छिंद्रनाथांनी 12 वर्षे तप करून दत्तात्रयांची कृपा संपादन केली। त्यावर त्यांच्या आज्ञेप्रमाणे जगाच्या उद्धारास्तव ते संचारार्थ निघाले। पुढे मच्छिंद्रनाथ आपला शिष्य गोरखनाथासह फिरत फिरत जगन्नाथपुरीला गेले। तेथे त्यांनी काही दिवस मुक्काम केला। एके दिवशी गुरूंच्या आज्ञेप्रमाणे गोरखनाथ भिक्षेला जाऊ लागले। तेव्हा वाटेत काही मुले चिखल घेऊन खेळत होती। त्यांचा तो खेळ पाहत ते क्षणभर तेथे उभे राहिले। एका मुलाने चिखलाचा बैल केला, दुसऱ्याने गाडी केली आणि तिसरा ती गाडी हाकण्याकरिता एक पुतळा करण्याचा प्रयत्न करू लागला। पण काही केल्या त्याला ते जमेना। त्यावर तो गोरखनाथास उद्देशून म्हणाला, अहो बाबा, आम्हाला याचा एक गाडीवाला करून देता का? बर, आना चिखल। असे म्हणून गोरखांनी एक सुंदर पुतळा केला। त्या समयी गोरखनाथ संजीवनी मंत्र भोकत होते, त्यामुळे त्या पुतळ्यात चैतन्य निर्माण होऊन तो मोठ मोठ्याने रडू लागला। तेव्हा मुले भिवून चहूकडे पळाली। गोरखनाथही एका पडक्या घरात जाऊन दडून बसले। रोजची वेळ निघून गेली तरी गोरख अजून आला नाही, म्हणून मच्छिंद्रनाथ त्यांना शोधण्यासाठी निघाले। वाटेवर ती पोरे उभी होती। त्यांना पाहून त्यांनी, अरे पोरांनो, तुम्ही माझ्यासारखाच एक बाबा पाहिलात का? असे विचारले। तेव्हा पोरांनी घडलेली सर्व हकीकत मच्छिंद्रनाथांना सांगितले। तसेच तो पुतळाही दुरून दाखविला। मच्छिंद्रनाथांनी पुतळा जिवंत झाल्याचे कारण ताडले। त्यावर त्या मुलाला उचलून घेऊन गोरखासह ते स्वस्थानी गेले। पुढे शुभ दिवस पाहून त्यांनी त्या बालकाला गहिनीनाथ असे नाव ठेवले। हेच निवृत्तीनाथांचे गुरु होत। एके दिवशी आपल्याला अनुग्रह देण्यासाठी गोरखांनी मच्छिंद्रांच्या जवळ प्रार्थना केली। तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले,
तू जेव्हा माझ्या कसोटीला उतरशील तेव्हा मीच होऊन तुला अनुग्रह देईन. सध्या मला फार भूक लागली आहे, तेव्हा सत्वर भिक्षा घेऊन ये. त्यावर गोर भिक्षेला निघाले. ते ज्या घरी प्रथम गेले त्या घरी त्या दिवशी श्राद्ध होते, त्यामुळे तेथे त्यास सुग्रास भोजनाची भिक्षा मिळाली. गोरखांनी ती मच्छिंद्रनाथांच्या पुढे नेऊन ठेवली आणि त्यांच्या आज्ञेची वाट पाहत ते बाजूला उभे राहिले. भोजनोत्तर मच्छिंद्रनाथ म्हणाले, बेटा मला यातील वडे फार फार आवडले, उद्याही पण असलेच वडे घेऊन ये. दुसऱ्या दिवशी गोरख परत त्याच घरी गेले आणि कालचे वडे माझ्या गुरूंना फार आवडले, तेव्हा आज पण तसलेच वडे द्या. बाई म्हणाली, काल मिळाले म्हणून आज कसे मिळतील बाबा, पुढे हो पुढे. तेव्हा गोरख म्हणाले, माझ्या गुरूंना तुमचेच वडे आवडले म्हणून कसेही करून तुम्ही आज माझ्या गुरूंना वडे दिले पाहिजे. त्यावर तिने मुद्दाम वडे करून दिले. ते खाल्ल्यावर पुन्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले, बेटा उद्याही असलेच वडे आण. गुरु आज्ञेप्रमाणे तिसऱ्या दिवशी पण त्याच घरी गोरक्ष भिक्षेला गेले. गोरखाला पाहताच बाई संतापली. ती म्हणाली, रोज रोज वडे द्या वडे द्या, सारखे तुला वडे कसे मिळतील, आज दुसऱ्या घरी जा की. गोरख म्हणाले, तुमचेच वडे आणावे म्हणून गुरूंनी आज्ञा केली आहे, तेव्हा हवे तर तुम्ही त्याचा मोबदला काही घ्या, परंतु आज एक दिवस तरी वडे द्याच. यात गुरूंची इच्छा तृप्त करायची हा माझा मुख्य उद्देश आहे. तेव्हा ती म्हणाली, तुझ्या डोळ्यात जे काही अप्रतिम तेज आहे ते मला देशील तर मी वडे करून देईन. ते ऐकून गोरख म्हणाले, तुम्ही सत्वर वडे घेऊन या, मग मी तुम्हाला लगेच माझ्या डोळ्यातील तेज काढून देतो. त्यावर तिने वडे करून आणले. तोच गोरखांनी आपली बुबुळे काढून तिच्या पुढे ठेवली व डोळ्यांवर कापडाची पट्टी बांधून गुरूंसाठी ते भिक्षा घेऊन गेले. गुरूंनी विचारले, गोरख डोळ्यांना काय झाले? गोरख म्हणाले, काही नाही महाराज, आपण आधी भिक्षा घ्यावी. गुरु म्हणाले, आधी सांग नाही तर मी भिक्षा घेणार नाही. तेव्हा गोरखांनी घडलेली सर्व हकीकत त्यांच्या पुढे सांगितली. शिष्याची भक्ती पाहून मच्छिंद्रनाथांचे हृदय प्रेमाने भरून आले. त्यांनी गोरखांना जवळ घेतले आणि त्यांच्या डोळ्यांवरून हात फिरविला. तेने करून गोरखांना पूर्ववत दृष्टी आली. नंतर त्यांनी त्यांच्यावर कृपावृष्टी करून त्यास दात केले. स्त्री राज्यातील राणी मैनाकिनी हिने आपणास मारुती रायांचा सहवास लाभावा यासाठी 12 वर्षे तपश्चर्या केली. तेव्हा मारुती रायांनी, तुझी इच्छा माझ्याने पुरी करवणार नाही करिता माझ्या ऐवजी मी मच्छिंद्रनाथांना तुझ्याकडे पाठवीन असे सांगितले. मारुती रायांकडून मिळालेल्या सूचनेप्रमाणे मच्छिंद्रनाथ